सगिनक बिनाई दे तुलसीदास प्रभु की रति गावी आरती की जय हनुमान ललाटी आरती की जय हनुमान ललाटी दृष्ट दलन रघुनाथ कलाटी दृष्ट दलन रघुनाथ कलाटी Thank you.
कधी कधी भगवंताचं मिलन झाल्यानंतर त्या भगवंताच्या मिलनातून जेव्हा विरघळतो तेव्हा भक्ताची ही अवस्था आहे. तो मिलाप करतो, तो देवा करता रहतो. आंसू तो सबके आंखों में होते ही हैं, लेकिन गिरजा इस सब होती रह जाए सुनता है. कौशल्या माहिर गैस रघुनंदन पाई गेला, रघुनंदन कशी असेल माझी जानकी, माझा लखन कसा असेल. सुमंताने रथामध्ये बसवलेल्या महाराजांच्या अग्रास्त सारी प्रजा चालू लागली. थांब सुमंता, थांब विरे रथ, थांब विरे रथ, थांब विरे रथ, प्रभूंच्या चरणाचा स्पर्श झालेली ती धूळ चरणाला कपाळाला कपाळाला लावतात. काय घडले किती प्रेम असेल सच्चा प्रेम. प्रभू खर प्रेम करून बघा, ज्याला प्रभू खर प्रेम करता येतो तो प्रभूच्या प्रेमाला ओळखू शकतो. सबसे उंची प्रेम सदा, सबसे उंची प्रेम सदा. असा प्रदान आहे रघुवंशाच्या प्रत्येक व्यक्तीवर स्वच्छ प्रेम करणारा प्रदान आहे. तू ममोनी मातू सजीव सिंगमानी पाले मोहुनी प्रजा पेशंटची कुशामत केली तर त्याच्या शरीराचा नाश होतो. धर्म गुरुनी जर साधकाची कुशामत केली तर धर्माचा नाश होतो. धर्म पालो तमसा नदीच्या किनारी रडून रडून थकले होते. पिल्लांचा राजा भक्त त्याने पाहिलं परमात्मा रामचंद्रजी आले आहे. अयोध्येचा राजा आपल्या जीवनात एवढं दुःख आहे का? आपण तो माळही करून टाकली असती, तो बनतही नको धर्म. अरे उद्या राजा व्हायचं, पण वनाच राज्य वनवास स्वीकारला तरी आनंद आहे. वरती बघून परमात्मा राम ते हसत हसत निघाले. मला काय कारण आहे? सूर्यनारायणाला वाटायला नको आतापर्यंत माझ्या वंशामध्ये रडता राजा आला नाही, हा कुठे रडायला लागला?
कडक करता म्हणून परमात्मा हसत हसत निघाले का म्हणायला नको तर रामने सेवा करायला गेला पण रडत रडत गेला हसत हसत गेला तिसरे कारण सासूबाईला वाटायला नको जावई रडताय कोण सासूबाई रामजीची सासूबाई कोण आहे माहिती आहे कोण आहे धरणी माय वा वा काळी बाजूला मतारी कारण भरपूर जावई रुसत असतात किती दिलं तरी त्यांचं कोण नाराज असं संतोषाचं प्रतीक कधीच आनंदित राहत नाही सासूरवाडीला गेल्यानंतर तो जावई नऊ तसे ग्रह तसा दावा ग्रह जावईच आहे मी रडका जावई नाही दोंडा आला म्हणजे पत्नीला बार बार म्हणतो आता दोंडा आला वर काम ते तरी करायला सांग भरपूर जावई असे पण मी रडका नाही निघा जो न जाऊ जर म्हणत गेलो नाही आई एक नंबरचा मूर्ख समाजामध्ये मुलगा गणला जाईल जाऊ न जाऊ मन पैसा प्रथम म्हणतो अरे ओ मेरे जात भाई सुनियो हमरे मालिक हमरे दाता हमरे परमात्मा पधारे चलो कोणी फळ तोडत कोणी फुल तोडत पत्रं पुष्पं फलं तोयम् पत्रं पुष्पं फलं तोयम् देवाला काय वाटतं श्रद्धेनं तुम्ही फुल द्या पान द्या पाणी अर्पण करा आमची जगत रंग तुगोवर आहे तर म्हणतात भावे तुळशी पाणी जोडात म्हणावे पती तुझ्या बाजू मी कसी सांगो कसी त्यांना वाटलं हा राजा आहे दोन
आपण स्पर्श करू देणार नाही म्हणून लागून नमस्कार केला पण भगवान परमात्म्याने ठरवलं ए मी राम राज्याच्या पायाचं उद्घाटन करण्याकरता आ जाओ मेरे गले लग जाओ राम राज्य माईवर बोलून येत नसतं जिस कान को ही संगी साथी ईश्वर है रखवाला एका पानामध्ये ताकद आहे सगळ्या जगाला चालून टाकण्याची जिचा सासरा इंद्र मदत मागतोय असा राजा दशरथ आहे आणि जिचा बाप वैदी राज आहे अष्टवक्रवर ज्ञानाची चर्चा करणारा महाराज जनक नगरीचा राजा आहे जिने दिवा पेटवण्याकरता धरणीवर कधी काडी ओढली नाही तिच्या जेवणात एवढं दुःख आहे आपलं आहे का रामायण आमच्या करता आहे दुःखाची वजाबाकी करण्याकरताय थोडस भांडण झालं थोडस टेन्शन आलं आपण का आत्महत्या करण्याचा विचार करताना मनामध्ये रामायण म्हणला विचार आला तर 5 मिनिट भजन करा सीताराम 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 धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए
प्रभु से मर्म विचार को हां बोले कैसे प्रभु हमारे लक्ष्मण जाऊदे आई केवट तुझ्याकडे नाव तू तो वर्म विचार तो काय ऐकलाय देवा कीर्तनामध्ये कथेमध्ये तुमने लाखो की बिगड़ी बनाई प्रभु सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु केवल भक्त है मेरे चरणों की मारो चरणों की ओरे चरणों की महिमा सुनने प्रभु नावलकड़ी Jai Ram, 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 Jai Ram,
स्मरण भगवान के पास पहुंच देता है। प्रेम दरवाजा उघड़ा चलो लोकर का भगवान मालिक ने हमारी बात को सुन ली है। कितना आनंद सला से लो पीछा डोड़ा तो नस्ल धारा बहना प्रारंभ है। कंठी प्रेम दाते मैंने नीर लोते मैंने नीर लोते हृदय प्रगते राम ती हलूच होती आपल्या बरोबर सोन्याचं भांड पाहिजे होतं कसे सती प्रभूचे चरण कमळ होते असते नाही सोन्याचं निदान चांदीचं नाही चांदीचं पंच धातूचं नाही पंच धातूचं तांब्याचं नाही तांब्याचं पितळाचं पितळाचं नाही स्टीलचं अल्युमिनियमचं सुद्धा त्याचा विचार तू करू नको केवळ म्हणतो ती व्यवस्था निघली आहे कुठे माझ्या नावेमध्ये येणारं पाणी काढण्याचं काम ते काठवट करते ते त्याच्यामध्ये केवढा वैज्ञानिक आहे कुठल्या धातूमध्ये पाणी मोडत नाही पण लाकूड अशी वस्तू आहे का त्यामध्ये पाणी मोडलं जात अगं प्रभूची चरण तू वापर त्याच्यामध्ये प्रभूची चरणाची चरणामुळे जेवल्या पाजरे आपण त्याच्यामध्ये भाकरी करून काठवट भाकरी करून करू आपली बिघडलेली बुद्धी सदरून जाईल तेवढा वैज्ञानिक आहे चल आनंदाने आले पाणी आणलं आणि प्रभूच्या चरणाला स्पर्श केला चरण असो स्पर्श केला आणि माझी प्रमाणे धुवू लागला कोण्या जन्माचं पुण्य असेल लक्ष्मी म्हणता केवळ लवकरावं देवा सांगा माझ्या मर्जी प्रमाणे मी पाच पैसे घेणार नाही एवढी तो सेवा करू द्या तुझी चरण सेवा एवढी सेवा करू कशासाठी आता कोठे धावे मन तुमचे चरण देखण्या पाप केला सुन केला सुन केला भगवंताच्या चरण कमलाला केवळ मर्जीप्रमाणे एक गोष्ट आहे प्रभू डोळ्या लागले हे लखन केवटकडे पाहिलं आणि केवट म्हणतो देवा आपली करार झालाय मर्जी प्रमाणे दुरून देणार ना मध्ये कोणाला बोलू देऊ नका भिक्षेप येईल मला डिस्टर्ब नाही करायचं अरे केवट मला पडण्याची भीती वाटते केवट असायला लागला देवा आपको गिरने का डर है मोठ मोठ्याला वरून सोडून देता अंकार झाल्यानंतर त्याला आपटवता त्याच काय 84 लक्ष भ्रमण करत आलेल्या देवाला सुद्धा तुम्ही एक काम करा तुम्हाला पडण्याची भीती माझ्या डोक्यावर हात ठेवावं सद्गुरु काय करतात माझ्या गुरुन माझ कर्म बदल बाबा
की दुधम्मी बाजरी शंकनाद झाला कोण्या जन्माचं भाग्य असे समाधी लागली केवळला बा विवोर झाला चरण कमल धुतले आपले जात भाई बारीक उभे राहिले होते तीर्थ घेण्याकरता आणि केवट पती पत्नी सर्वांना तीर्थ देत होते वळवंटा पासून ऊपर रहता है लेकिन मुंह का कोई मुखामत तो नहीं मानते मुंह क्या रहता है ऊपर रहता है मुख का कोई मुखामत मानता नहीं चरण नीचे रहते लेकिन चरण का चरणामत माना जाता है चरणामत आपका पर कोणालाच माहिती नव्हते चरणामत लक्ष्मी मंदी भावी कडे पाहता भावी लक्ष्मी मंदी चला आपण लाईनीत उभं राहू प्रसाद घेण्याकरता हात पुढे आपण हात पुढे अरे देवानेच मालकानेच पुढे केवटकडे हात केला तर आपल्याला काय लागलं लाज भय शंका दुर्विला मान चला संतालो टांग पत्नीने पत्नी कशी सांभाळावी रेल्वे स्टेशनवर एक महात्मा गाडीचं तिकीट काढून बसले बापला पुस्तक वाचत होते एक नवीन स्वसष्टी जोडपं आलं आणि त्यांनी विचारलं गाडीला वेळ होता ना मग टाइमपास म्हणून बाबाजी कहा जा रहे हो बोले बंबई अच्छा क्या पढ़ रहे हो बोले रामचरित मानस रामायण दूसरी किताबें नहीं वही रामायण पुराना हो गया आपकी आदत ऐसी मजाक महात्मा जी क्या बोले हमारी आत्मा ही राम है रामायण पढ़ूंगा मरूंगा जन्म लूंगा फिर भी रामायण पढ़ूंगा मजा करत करत निघून गेलं बरोबर गाडी आली महात्माजी गाडीत बसले पुन्हा जागा मिळेल त्या बाकवर बसले पुन्हा खिडकीजवळ पुन्हा ग्रंथ काढला पुन्हा चालू झालं जय 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 हनुमान गोसाई तेवढ्या गाडी जोरात चालू झाली महात्माजी धन्य होते धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं कोई उपकारी पूछे वो कथा चलो आदित्य तारे गाडी रुको गाडी रुको गाडी रुको अलराम खेचा गाडी थांबवा महात्माजीला गाड आवाज जरा परिचयाचा वाटला त्या गॅगवर ते आपला ग्रंथ ठेवला आणि त्या आवाजाच्या दिशेने डब्यामध्ये चालले पाहता त्याच्या जोडप्याने महाराजांची स्टेशनवर मजा घेतलेली तो माणूस होता त्याला विचारलं क्यों चिल्लाते हो कवर गाडी थांबवायचं म्हणतात म्हटले महात्माजी आम्ही तुमच्या जवळ दोघ जण आलो पती पत्नी होतो आम्ही तुमची मजाक घेतली पुढे झालो आम्ही
ती म्हटली मला तहान लागली ती नळावर पाणी पिण्याकरता गेली गाडी आली मला वाटतं गाडीत ती बसली आता असं वाटतं का ती तिथेच राहिली म्हणून महात्मा जीने टाळी वाजवली वा वा बाबा तुम्ही टाळी का वाजवली म्हटले याचे उत्तर रामायणात आहे म्हटले कसं काय आमच्या प्रभू रामचंद्राने केवटकडे नाव मागितली नाव मिळाल्यानंतर अगोदर बसले नाही पत्नीने अगोदर नावेत बसवलं मग परमात्मा बसले पतीने पत्नी कशी सांभाळ याचे उत्तर रामायणात आहे प्रभू रामचंद्र भगवान की नाव चालू लागली सुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला भगवंताच्या नावामध्ये खूप ताकद आहे केवळ अंतकरणामध्ये इच्छा धारण करतो लवकर नाव पलीकडे गेले तर परमात्माचा संग तुटे मग आपल्या मर्जीप्रमाणे पुन्हा वाकडे तुटे मेरी नैया मैं बैठी सिया राम गंगा मैया दीने बहु मेरी गंगा में सिया राम मेरी नैया में बैठ सिया राम गंगा मैया दीने बहु माझ्या चरणाला तो स्पर्श करणार होता एक दिवशी तू जोरात हुंकार मारली त्याचा मृत्यू झाला आणि त्याची माझ्या चरणाला स्पर्श करण्याची वासना राहून गेली तोच कासव केवट झाला मेरे नैया में बैठ सिया राम मेरे नैया में बैठ सिया राम गंगा मैया धीरे बहो मैया धीरे बहो प्रभु मैंने बोला है कुछ भी दाम नहीं लूंगा नहीं तो एक रीत है बिना टिकट वाले प्रवासी चुपचाप बैठकर प्रवास करते हैं जाओ दे केवळ प्रभू कडे पाहत डोळे भरून पहिल्या फिराला प्रभू उतरले जानकी देवीला हात धरून खाली उतरले लक्ष्मी उतरले गुरु उतरला आणि केवटला काहीतरी दिलं पाहिजे काय द्यायचं आपल्या जानकीकडे पाहिलं
रामायण असायला पतीने भक्त पाहायचं पत्नीने ओळखायचं नाही ना ते पाप जरा दरिद्रीच्या डोक्यात येत नाही त्यांनी बघावं आणि पत्नीने ओळखावं तिला काय म्हणतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता बघा हे भरपूर खणवतं खाणवतं ऍक्शन करत तरी तिच्या डोक्यात येत नाही जानकीकडे पाहिलं जानकीने ओळखलं आपल्या बोटातली अंगठी प्रभूने राम लग्नामध्ये मुद्रिका घातली ते राम नामाची अंगठी सोन्याची प्रभूच्या केवटनी अंगठी पाहिली घड्याळाला प्रभू ही पार केली का तुम्ही मी एक रुपया घेणार नाही अरे तुझा परिवार यावर आहे एक आहे प्रभू तुम्ही 14 वर्षाचा वनवास करून पुन्हा या पुन्हा मला दर्शन द्या मला माझ्या पत्नीला राम राज्याभिषेक डोळ्यानं पाहण्याकरता अयोध्येला घेऊन जा ही फार मोठी पुन्हा एक बाजू घेतलं घेईन मी जन्म या साठी देवा तुझी चरण सेवा केवळ खाली झोपला सांगितलं देवा आता मला तुडून जा मी केलेली सेवा मला त्याचा अहंकार होऊ देऊ नका बरोबर चाललं ना सगळं अहंकार व्यक्तीला केवटला म्हटलं बस मी भिल्ल जाती ते जन्माला आलो मीच फक्त प्रभू रामचंद्राचे चरण कमळ धुतले असा अहंकार मला होय तो अहंकार तोडून जा म्हणून तर नामदेव राय म्हणता अहंकाराचा वारा मला गोरा माझा विष्णुदासा भाविक केवट प्रभू दिसतात तोपर्यंत डोळे भरून पती पत्नी नमस्कार करतात प्रभू पुढे मध्ये प्रभू राम ब्रह्म आहे सीता माया आहे लक्ष्मण जीव आहे तिघे जण सरले चित्रकूट पर्वतावर आले महाकवी वाल्मिकींच्या आश्रमात आले प्रणाम केला वाल्मिकी बोलेला वाल्मिक पैसे चिकरी मग वाल्मिक ऋषी कोण लुटेला डाकू होते पण एका संताचा संग लागला संतांना संग कर लागले तेरी बिगडी बनली तेरी बनली अगस्तींच्या आश्रमात आले अगस्तीजींना रहाण्याचं ठिकाण विचारलं मी कुठे राहू अगस्तींना प्रभू रामचंद्र विचारतात मग 14 ठिकाणं सांगितले जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सुभगमै जाना जिनके हृदय दम्ब नहीं माया तिनके हृदय बस भूर भुराया 14 ठिकाणं राक्षसाला मारण्याचे मंत्र विचारले 6 दिवस झाले प्रभूला आज वनवास चित्रकूटावर पर्णकुटी बांधली मिल्लांचा राजा गोख घेऊन निघाला संदेश निरो सुमंताकडे आला पण सुमंत अजून तिथेच उभा आहे सुमंताचे घोडे प्रभू रामचंद्राच्या वाटेकडे डोळे लावून रडत होते आता येते सुमंतला गुरुकाने विचारला बघ अभी गए नाही सुमंत म्हणतो 6 दिवस झाले प्रभूला वनवासाला जाऊ तरी या पाप्या सुमंताचे प्राण अजून काय गेले नाही काय सांगू महाराजांना परत गोहकांडचा गोहकांड फिरवला बळजबरी सुमंतला बसवलं सेवक दिले अयोध्येच्या दिशेने रथ चालवला अयोध्या झोपलेली आहे असं वाटत होत पण सर्व जागी होती घोड्यांच्या टापाचा आवाज आला
أنا كوشيل لما يسارني أصوات غوديات نالا. ربنا نندن بايجينا رثكاري توانينا. ربنا نندن بايجينا رثكاري Rama, 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 Rama.
Thank you.
भक्ति भगवान पायाला फोड़ डाले रथावर बसले नाही गुरुदेव वशिष्ठ जनकीचं जिचा परिवार अनेक दिव्य चरित्र वर्णन केलंय प्रयागराज प्रसन्न झाला जिनके पाव में छाले होंगे हाथों में अस्त्र होंगे हे मालिक वही तुझे ढूंढने वाले होंगे चित्रकूट प्रसन्न झाले काय मागायचं भरत भरतजींनी काय मागे आरतन धर्म काम रुचि गतन चवो निर्वाण जन्म जन्म रति राम पद यही वरदान्या लक्ष्मण जी बाणाचा त्या पुढच्या बाजूला धार करतात तोच लक्ष्मणजीचा गैरसमज झाला चतुरंगी सेना घेऊन आला किती गेला तर कैकेयीचा पुत्र हे भरतजी तुझ्या मनात कुभाव असे मनातले मनात लक्ष्मणजी बोलतात पण लोटामन घालत घालत भरतजी चित्रकूटावर आले आणि लक्ष्मणजी रे सच्चे पुजारी तू तुम हो मालिक को कह देना एक पापी आपके शरण में आया है उनको दर्शन देना लक्ष्मणजी रडू लागला मी गई समज केला जाऊन मालिकाला सांगितलं प्रभूला भरत आया है एवढे शब्द कानावर पडतास ज्याने माझ्या करता धर्म अर्थ काम मोक्ष चार गोष्टी सोडल्या त्याच्या करता त्याच्या भेटी करता मी सुद्धा धनुष्य बाण तर्कस आणि छातीवरच वलकल बाजूला टाकलं का मिठी मारताना त्याची बाधा भरू नये भरत आया किती वेगाने विज्ञान संत प्रकाशाचा वेग एक सेकंदाला 186,000 मैल आहे त्याच्यापेक्षा वेग गरुड पक्षाचा त्यापेक्षा अधिक वेग सुदर्शन चक्राचा त्यापेक्षा अधिक पटवेग प्रत्येकाच्या मनाचा आहे त्यापेक्षा अधिक पटवेग भगवान श्री रामांच्या भरताच्या भेटीचा आहे बोले प्रभु रामचंद्र भगवान सर्वैका संगीता बाबा गेले प्रभु रडायला लागले तात गेले मात गेली भरताचा पोरका माग दोनी एक श्री रामा द्या पुल्या चरण पादुका तुम्ही चला नाही म्हणता भरत नाही संपताची दास्तर दर्श चार पुणा ना जेने ना ये सत्य हे त्रिवार आयो देश हो तुराजा रंकमी वनीचा पराधी नाही जगती पुत्र मानवाचा भरत हे चित्रकूटचा आहे भरत जे निघाले पादुका घेऊन नंदीग्रामी आले वल्कल धारण केली स्थापना केली पुढे परमात्मा 13 वर्ष चित्रकूटावर राहतात आणि या ठिकाणी अयोध्या खंडाची समाप्ती होते गोविंद मेरो हे गोपाल मेरो हे I'm
Yeah.
Thank you.
साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पारण करोगा श्री राम जय राम I'm gonna make you mine.
चिरंतन